डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा पॉलिटेक्निकची मेरिट लिस्ट कधी लागेल अशा प्रकारचे भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या चेक करणार आहे तर तुमचे अर्ज भरायचे बाकी असेल तर तुम्ही अर्ज भरू शकता अजूनही डेट सुरू आहे आणि जो टाईमटेबल असणार आहे यामध्ये थोडा चेंजेस झालेला आहे तर बघा अर्ज भरण्याची जी लास्ट डेट आहे ही बावीस सात दोन हजार चोवीस आहे म्हणजे अजूनही दोन दिवस बाकी आहे तुम्ही अर्ज करू शकता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा तुम्ही बावीस सात दोन हजार चोवीसपर्यंत करू शकता आणि तुमची मेरिट लिस्ट जी आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे तात्पुरती गुणवत्ता ह्यादी ही चोवीस सात दोन हजार चोवीसला लागणार आहे आणि त्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर तुम्ही पंचवीसपासून सत्तावीसपर्यंत त्रुटी पूर्ण करू शकता त्रुटी कशा असतात जसे की कोणी नॉन क्रिमिनल दिलं नाही तर त्यांची ॲडमिशन सीमधून ती कन्वर्ट होते ओपनमध्ये जर त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आलं असेल तर ती ॲडमिशन परत तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून म्हणजे त्रुटीपूर्ण करून तुम्ही ओबीसी कन्व्हर्ट करू शकता अशा प्रकारच्या त्रुट्या असतात पण त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण गोष्टी चेक करणं गरजेचं असते आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल तुमचे एकोणतीस सात दोन हजार चोवीसला अशा प्रकारे हे मेरिट लिस्टचा टाईम ता टेबल आहे हा टाइम टेबल संपल्यानंतर तुम्हाला कॅपराउं भरण्याचा टाईम टेबल उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कॅपराउंडचे फॉर्म फिल करणं आहे तर कॅपराउनचे फॉर्म कधी सुरू होतील मेरिट लिस्ट कशी चेक करायची या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपले युट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोम्यासाठी जेही विद्यार्थी प्रवेश घेणार चॅनलला करून ठेवा जेही अपडेट असेल ते तुम्हाला आपले यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि ज्यांचे फॉर्म बाकी असेल ते अजूनही दोन दिवस मध्ये करू शकतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकतात आणि चोवीस तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दिल्या जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा